विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणी ही आपण पाहत असताना मूलद्रव्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत. तर आपण आधुनिक आवर्त सारणी ची रचना कशा प्रकारे आहे हे आपण आता समजून घेणार आहोत. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण करताना हेन्री मोजले या शास्त्रज्ञाने ही आधुनिक आवर्त सारणी केली. त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना गण म्हटलेला आहे. बघा, उभे जे स्तंभ दिसत आहे हा स्तंभ त्याला गण म्हणतात. असे गणाची संख्या आहे असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 14, 15, 16, 17, 18 अशी एकूण गणांची संख्या 18 म्हणजे उभे जे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला टिपल्याचा प्रश्न असेल तर आधुनिक आवर्त सारणीवर आपल्याला जे जे मांडता येईल ते आपण इथे मांडू शकतो. त्या संदर्भातला हा भाग तुम्हाला आता समजून देतो आहे. पा, त्यानंतर आवर्त कशाला म्हणायचं? आडव्या ओळी, जसे आपल्या वहिल्या ओळी ओळी असतात तशा आडव्या ज्या ओळी आहेत त्याप्रमाणे हा ओळी आडव्या ओळी ह्या ज्या ओळी दिसतात अशा ओळी किती येतात? ही पहिली ओळ आहे. इथं नंबर 1 दिसतोय 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा 7 आडव्या ओळी येतात. त्या 7 आडव्या ओळींना आवर्त म्हणायचं किंवा आवर्तन असा शब्द आहे. पहिला आवर्तन पहा, पहिला आवर्तन आहे. पहिल्या आवर्तनामध्ये दोनच मूलद्रव्य आहे, एक हायड्रोजन आणि दुसरा जो आहे तो म्हणजे हिलियम. पहिल्या आवर्तन. दुसऱ्या आवर्तामध्ये मूलद्रव्यांची संख्या किती आहे ते आपण बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 5. पहिल्यामध्ये दोन, पहिल्या आवर्तामध्ये दोन मूलद्रव्य आहेत, दुसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्य आहेत, तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा 8 मूलद्रव्य आहेत. म्हणजे बघा, हे आडव्या ओळी आहेत, या आडव्या ओळींना आवर्त किंवा आवर्तन असं म्हटलेलं आहे. अशी आवर्तने किती आहेत? 7 आवर्तन आहेत. ही आधुनिक आवर्त सारणीमध्ये असलेली आवर्त आहे. आता चौथा आवर्त समजून घेऊया. चौथा आवर्त, चौथ्या आवर्तनामध्ये पोटॅशियमने सुरुवात झालेली आहे. पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, त्यानंतर स्कँडियम आहे, टिटॅनियम आहे, व्हॅनेडियम आहे, क्रोमियम आहे, मॅग्नीज आहे, फेरस आहे, आयर्न म्हणतो आपण त्याला, कोबाल्ट आहे, निकेल आहे, त्यानंतर कॉपर आहे, झिंक आहे, गॅलियम आहे, जर्मेनियम आहे, आर्सेनिक आहे, सेलेनियम, ब्रोमियम आणि क्रिप्टॉन. अशा पद्धतीने चौथ्या आवर्तामध्ये असणारी मूलद्रव्ये किती आहेत आपल्याला दिसतंय की प्रत्येक गण जो दिलेला आहे त्या गणांची संख्या 18 आहे. म्हणजे किती मूलद्रव्य आपल्याला घेतली जाईल? इथं मूलद्रव्यांची संख्या 18 आहे. पाचव्या मध्ये सुद्धा मूलद्रव्यांची संख्या किती आहे? 18च आहे. त्यानंतर बघा, सहाव्यामध्ये तुम्हाला 18 मूलद्रव्य नाही तर 32 मूलद्रव्य आहेत हे समजून घेतलं पाहिजे. इथं 6 दिसतंय तुम्हाला, इथं 7 दिसतंय, इथं 6 आहे, इथं सुद्धा 7 आहे. म्हणजे हे 6 7, इथं 6 7, मग हे जुटले कुठून? त्या दोन स्वतंत्र श्रेणी आहेत. आवर्त सारणीच्या तळाशी असणाऱ्या दोन स्वतंत्र श्रेणींना आपण या अगोदर सांगितले की याला एफ खंड म्हणायचे. एफ खंड स्वतंत्र श्रेणी यामध्ये आहे. तर यामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांची संख्या ही 32 आहे. ही कशी 32 आहे ते समजून घेऊ. 55व्या 6व्या आवर्तन आपण समजून घेत आहोत. 6व्या आवर्तनामध्ये 32 मूलद्रव्य आहेत, 7व्यामध्ये आहे. 7वा आवर्तन अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. अपूर्ण म्हणजे शोध लागणं अजून बाकी आहे हे आपण समजून घ्या. 6व्या आवर्तनामध्ये मूलद्रव्यामध्ये 55 आहे, 56 आहे, 57 57 म्हणतो तुम्हाला डायरेक्ट किती दिसते तर 72 असा अंक दिसतो. बघा इथे 72 असा दिलेला आहे. 72 सर, ओके ओके. 72 57 आणि 72 इथे तुम्हाला दिसेल. बघा, 57 नंतर 58 58 नंतर ही संख्या क्रमांकाने वाढत गेली. 58, 61, 62, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74. आता हा 71 इथं तुम्हाला दिसेल. आवर्त सारणीमध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आवर्त सारणी दिली. हे पाठ्यपुस्तकातला पेज नंबर तुमचा आहे 23 आणि त्यामध्ये तक्ता आहे 2.7.
या मध्ये आवर्तन सारणी दिलेली आहे. आवर्तन सारणीमध्ये तुम्ही बघू शकता इथे जर स्पष्ट दिसत नसेल तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला 23 पान नंबरवरती 2.7 नंबरचा जो काही सारणी दिलेली आहे ही सारणी आहे आधुनिक आवर्त सारणी. ही आपण आधुनिक आवर्त सारणीचा समजून घेत आहोत. साध्या आवर्तनामध्ये असणाऱ्या मुद्रांची संख्या 32 आहे. तुम्ही जर याचा मोजलं तर 32 संख्या ही येते. सातव्या मध्ये सुद्धा बघा इथं तुम्हाला 87 88 इथं नंतर 90 दिसते आणि इथं डायरेक्ट तुम्हाला 104 दिसते. तर हा तुकडा इथं तुम्हाला दिसते बघा हा 90 89 आणि 90 इथपर्यंत 103 पर्यंत तुम्हाला इथं अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिसते. हे आवर्त सारणी जी आहे ह्या आवर्त सारणीमध्ये आपण इथं कोणत्या आवर्तामध्ये मूलद्रव्यांची संख्या किती आहे हे आपण समजून घेतले. पहिल्यामध्ये दोन बघा हायड्रोजन आणि शेवटचा हायड्रोजन आणि इकडे आहे हेलियम. हे पहिला दुसरा आवर्तन आहे. दुसऱ्या आवर्तनामध्ये लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन नियॉन असं दिसतंय. याच्यामध्ये तुम्हाला मूलद्रव्यांची संख्या 8 आहे. तुम्ही मोजून पहा किंवा मी तुम्हाला दाखवली सुद्धा पहा याच्यात 2 याच्यात 8 याच्यात सुद्धा तिसऱ्या आवर्तनामध्ये सुद्धा 8 आहे. चौथ्यामध्ये किती आहे तर चौथ्या आवर्तनामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांची संख्या 18 आहे आणि पाचव्यामध्ये सुद्धा किती आहे 18 आहे. पहा त्याच्यानंतर बघा सहावा आवर्त जे आहे याच्यामध्ये 32 आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 32 दिसते परंतु काय अपूर्ण आहे असं म्हटलं कारण की शोध लागला अजून बाकी आहे. त्यानंतर आता इथे मूलद्रव्यांची संख्या इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर याला म्हणायचं लघु आवर्त लहान आहे. याला म्हणायचं दीर्घ या दोघांना म्हणायचं. त्याच्यानंतर बघा दीर्घ आवर्त या दोघांना म्हणल्यानंतर पाचव्या आणि सहाव्याला सर्वात दीर्घ सहाव्याला म्हटलं जातं म्हणजे अशा प्रकारे यांना नाव दिलेली आहे. याला लघु आवर्तन म्हणतात म्हणजे एकदम लहान कमी आहे त्याच्यामध्ये कोणते तर एच आणि एच ई पाहायच्यामध्ये. आता इथं तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये जर दिस म्हणजे तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचे रंग दिलेली बघा इथं तुम्हाला लाल रंग दिसतोय या बाजूने तुम्हाला लाल रंगाची दिसतात बघा हे लाल रंगाची जी हे लाल रंगाने दाखवलेली जी काही मूलद्रव्य आहे या मूलद्रव्याच्या लाल रंगाने दाखवलेल्या संज्ञेची जी मूलद्रव्य तुम्हाला दिसतात बघा या ठिकाणी इथं दिसतंय या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हे ही जी मूलद्रव्य आहे ही मूलद्रव्य वायू अवस्थेत असलेली आहे म्हणजे गॅस दिसते. वायू अवस्थेत असलेली मूलद्रव्ये इथं आवर्त सारणीमध्ये या टप्प्यामध्ये सांगतोय की ही लाल रंगाने दर्शवलेली जी आहे ही वायू अवस्था म्हणजे वायू अवस्था दर्शवतात. तुम्हाला काही काही काळे दिसतात त्याच्यामध्ये काळे जे आहेत हे तुम्हाला स्थायी अवस्थेचे असणारे मूलद्रव्ये जेवढे काही तुम्हाला काळ्या रंगाने हे दिसत आहेत यांच्या अवस्था सांगतात की ते स्थायी अवस्थेत. परंतु तुम्हाला इथे आणखी एक रंग दिसतोय तो रंग म्हणजे बघा हा सिझियमचा आहे फ्रान्सियमचा आहे त्याच्यानंतर मर्क्युरीचा आहे गॅलियम आहे आणि ब्रोमियम आहे. हे द्रव अवस्थेत असणारे मूलद्रव्य आहे. आता द्रव अवस्थेत धातू कोणते अधातू कोणते हे तुम्हाला सांगत असताना हे तुम्हाला परत मग 8 चॅप्टर मध्ये याचा संदर्भ येणार आहे म्हणून याचा अगोदरच आपण याला समजून घेऊ की इथं गॅलियम आहे आणि नंतर पारा आहे. हे तुम्हाला दिसणार की काय धातू मूलद्रव्य हे धातू मूलद्रव्य. आता ब्रोमिन हा जो आहे हा अधातू मूलद्रव्य आहे. हा अपवाद म्हणून दिलेला आहे तुम्हाला प्रकरण 8 मध्ये तुम्हाला धातू आणि अधातू या चॅप्टर मध्ये याचा पुन्हा उल्लेख आहे म्हणून या चॅप्टरला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण की याचा दोन प्रकरणाशी संबंध येईल. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला हे असणारे द्रव अवस्थेत असणारे पहिल्या घरातील असणारे मूलद्रव्य तुम्हाला याच्यामध्ये आता इथं बघा हल्ली ना करे रफसे फर्या असं एक ट्रिक्स म्हणून एक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला पहिल्या घरातील मूलद्रव्य आणि पहिलं घर आणि दुसरं घर म्हणून आपण काय करतो खंड घट आपण खंडाविषयी थोडीशी माहिती घेऊ आवर्त सारणी याच्यामध्ये खंड किती 4 याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला 4 हा एस खंड आहे हा डी खंड आहे हा डी खंड आहे डी ब्लॉक याला पी ब्लॉक म्हणजे हा पी आहे एस पी डी आणि एफ स्पीड हा शब्द जसा लक्षात राहतो तसा एस पी डी एफ एस नंतर पी ही डावी बाजू ही उजवी बाजू आणि आता येऊया मध्ये हा एस खंड पी खंड डी खंड आणि एफ खंड खंड एकूण 4. आता खंडाविषयी माहिती घेत असताना पहिला खंड एस खंड एस खंडामध्ये मूलद्रव्य जे आहे हा घरी 1
आणि गण किती तो 2 दोन गण ही जे येतात ते एस खंडात येतात आता पी खंड कुठून सुरुवात होतो बघा 13 14 15 16 17 आणि 18 ही जे येतात ते कोणता आहे पी खंड येतो त्याच्यानंतर बघा डी खंड जो येतो हा डी खंड इथून सुरुवात होतो म्हणजे बघा इथे 2 झाला आता हा 3 3 ते 12 बघा 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हा जो दिलेला आहे हा डी खंड आहे डी आणि आवर्त सारणीच्या तळाशी दोन स्वतंत्र श्रेण्या लॅन्थेनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी अशा दोन श्रेण्याच्या दिसतात हा एफ खंड आहे एफ खंड म्हणजे आपल्याला चार खंड कळाले हा एस खंड हा पी खंड हा डी खंड आणि हा एफ खंड आता याच्यामध्ये धातू मूलद्रव्य कोणते अधातू मूलद्रव्य कोणते आणि धातू सूत्र असे कोणते हे समजून घेणार आहोत आता यामध्ये मूलद्रव्याचा प्रकार जर बघितला तर हा अल्क धातू आहे म्हणजे अल्क धातू म्हणजे पाण्याशी संपावणार आहे ही आम्लारी मृदा धातू आहे गण 2 मध्ये म्हणजे ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत हे म्हणजे दुसरं ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1-1 इलेक्ट्रॉन आहे तो म्हणजे कोणता पहिला तुमच्या पुस्तकामध्ये दिले बघा 2.7 चे अवलोकन करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा असा प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 22 वर दिलेला आहे त्यामध्ये बघा पहिले तुम्हाला दिले की खाली अवलोकन करा आणि मूलद्रव्य म्हणजे तुम्हाला अवलोकन करण्यासाठी आवर्त सारणी एखाद्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला आवर्त सारणी दिली त्याचा अवलोकन करून तुम्हाला देवाला आधारित प्रश्न विचारले जाते मग तुम्हाला विचारले की पहिल्या गणाचे चार मूलद्रव्य पहिल्या गणाचे मूलद्रव्य एका खाली एक लिहा क्रमाक्रमाने लिहा मग तुम्ही हायड्रोजन लिहिणार लिथियम लिहिणार सोडियम लिहिणार पोटॅशियम रुबिडियम लिथियम असे फ्रॅक्शनमध्ये तुम्ही एका खाली एक लिहिणार त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जायचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिणार हायड्रोजनचं एक लिथियमचं अनुक्रमांक आहे 2 पाय 3 दिलेला अनुक्रमांक 3 आहे आवर्त क्रमांक 2 दिलेला आहे आता इथे सोडियम आहे सोडियमचा आवर्त क्रमांक 3 आहे आता हे तुम्हाला म्हटलं की या चारांची काय करायची तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आणि ह्या इलेक्ट्रॉन स्वरूपाने तुम्हाला एक प्रश्न विचारला की बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती तर याच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याच्यानंतर लिथियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि पोटॅशियमच्या सुद्धा बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आता बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन तुम्हाला या गणात दिसेल या गणामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दिसतील म्हणजे याची संयोजक याची संयोजक बाह्यतम कक्षेमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन 2 येतो आणि संयोजक सुद्धा 2 आहे पहा आता संयोजक वरून आपल्याला त्याच्यावर गण लक्षात येईल आणि त्याच्या बाह्यतम कक्षेतील असणाऱ्या संयोजक इलेक्ट्रॉन आता संयोजक इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचे तर बाह्यतम कक्षेतील असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला संयोजक इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात आणि संयोजक इलेक्ट्रॉन स्वरूप काय ठरवली जाते तर ही त्याची संयोजक ठरवली जाते आता हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे आणि त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण सुद्धा 1 आहे त्याच्यानंतर बघा लिथियम लिथियमचा अणुक्रमांक आहे 3 त्याच्यावर इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 1 तुम्हाला लक्षात येईल याच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे ही कक्षा बाह्यतम कक्षेत ती कक्षा एकच कक्षा आहे याच्याकडे कक्षे किती येतात 2 येतात म्हणून पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 1 म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 1 त्याच्यानंतर आपण जाऊया सोडियमकडे सोडियमचा अनुक्रमांक आहे 11 पहिल्या कक्षेत जातात 2 दुसऱ्या कक्षेत जातात 8 आणि बाह्यतम कक्षेत जातात किती 1 म्हणजे टोटल 11 बघा 2 8 10 आणि 1 11 बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तुम्हाला अवलोकन केलं तरी तर बाह्यतम कक्षेत आहे इथं बाह्यतम कक्षेत आहे इथं बाह्यतम कक्षेत आहे म्हणजे ही संयोजक इलेक्ट्रॉन्स आहेत आणि संयोजक इलेक्ट्रॉन्स वरून तिची संयोजक ठरवली जाते म्हणजे मूलद्रव्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आपल्या बाह्यतम कक्षेतला इलेक्ट्रॉन बाहेर होऊ शकतो गमावू शकतो त्याच्यानंतर 19 नंबर तुम्हाला दिसतोय की पोटॅशियम दिसतोय पोटॅशियमचा 2 8 8 आणि बाह्यतम कक्षेमध्ये 1 याच्या सुद्धा बाह्यतम कक्षेमध्ये आता लक्षात येईल तुम्हाला गण कशा प्रकारे मांडले गेलेले इथं आता आवर्त समजून घेऊ आवर्त कशावर ठरलं तर याच्याकडे कक्षा किती आहेत बघा की याच्याकडे कक्षा किती की याच्यानंतर काय के एल इथं काय के एल आणि एम तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कक्षा कोणकोणत्या असतात उपकक्षा कोणत्या असतात हे आपण समजून दिलेला आहे तो एकदा व्हिडिओ परत एकदा बघून घ्या असं म्हणतात असेल किंवा तो तुम्हाला असं वाटेल की
ही काही लक्षात आलं नाही तर इथं तुम्हाला एक क्लियर होऊन जाईल मागची वीडियो परत बघितल्यानंतर पाच त्याच्यानंतर बघा की एल एम आणि एन इथं कक्षा किती झाल्या 4 म्हणून आवर्त द्वित्व 4 आवर्त द्वित्व 4 इथं कक्षामध्ये असेल एमच्या कक्षा किती 2 8 1 असेल प्रश्न पण दिले म्हणजे कक्षा किती दिल्या 3 म्हणजे आवर्त क्रमांक किती 3 इथं कक्षा किती येतात अनुक्रमांक 3 आहे कक्षा किती येतात 2 पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन स्वरूपात म्हणून त्याची काय समजते त्याच्या काय समजतं त्याची कुंडली समजते ही कुंडली या प्रमाणे समजते तुम्हाला की दोन कक्षा आवर्तन किंतु दुसरे आणि याच्याकडे कक्षा किती आहे त्याच्या कुंड एकच कक्षा आहे आणि आवर्तन किंतु 1 तसं आपण इकडे हीलियम कडे जाऊया हीलियम कडे आता हा हीलियमचा हीलियमची संज्ञा आहे HE इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण सांगूया अनुक्रमांक आहे 2 इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगताना 2च याच्या टी कक्षा म्हणजे पहिली कक्षा कशी आहे पूर्णपणे भरलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्याकडे सुद्धा कक्षा किती आहे 1 म्हणजे ज्यांच्याकडे कक्षा 1 आहे त्याचा आवर्त किती 1 ज्यांचा आवर्त 2 त्यांच्याकडे कक्षा किती असेल 2 ज्यांच्याकडे ज्याचा आवर्त क्रमांक 3 त्याच्याकडे कक्षा किती उपलब्ध आहेत दोची किती उपलब्ध आहेत 3 म्हणजे कक्षेचा क्रमांक आणि आवर्ताचा क्रमांक हा एकच आहे इथं कक्षेचा क्रमांक 4 कक्षा किती येतात 4 म्हणून आवर्त क्रमांक किती 4 म्हणजे आपल्याला सरळ लक्षात येईल की 1 2 3 4 5 6 7 याचा अर्थ असा आहे की यांच्याकडे कक्षांची संख्या तेवढी आहे परंतु आपल्याला शिकायचं आहे चौथ्या पर्यंत आपल्याला आणि या बाजूला पूर्ण तुम्हाला दिसत नसेल परंतु एस डी पी असं काहीतरी ते उपकक्षा जे आपल्याला पाहिजे गरज नाही तुम्हाला पुढे गेल्यानंतर त्याचा अभ्यास करायचा आहे आता यावरून तुम्हाला लक्षात येईल की गणन या खंडातल्या या खंडाविषयी आपण माहिती घेत असताना हा पहिला खंड झाला आता दुसरा खंड आपण बघूया एस नंतर पी खंड सांगूया आपण पी खंडाविषयी माहिती घेऊया पी खंड म्हणजे इथं 13 चा नंबर बघा हा 13 नंबरचा 13 नंबरचा असणारा हा गण आहे हा 14 आहे हा 15 आहे हा 16 आहे हा 17 गण आहे आणि हा 18 गण आहे 18 गणाला शून्य गण म्हणतात येतो पा तुम्हाला इथं पी खंड दिसतो आहे पी खंडामध्ये हे जे उभे स्तंभ जे दिसत आहे त्या उभ्या स्तंभाला आपण गण म्हटलं आहे सुरुवातीला सांगितलंय आपण इथं इथं बघा पी खंड जो आहे पी खंड याला पी ब्लॉक म्हटले आहे याची सुरुवात ही 13 पासून होते आणि शेवट हा 18 गणांमध्ये होतो 18 मग आता 13 14 15 16 17 वर्ग आणि हे 18 वर्ग असे एकूण इथं बघा 13 ही शून्य गण म्हणजे 18 गण हे या गणाला बघा याला 18 गण म्हणतात शून्य गण म्हणतात निष्क्रिय मूत्रवायूंचं गण म्हणतात याला राजवायूंचं सुद्धा गण म्हटलेलं आहे म्हणजे या गणाला भरपूर नाव आहे आणि या गणामधील मूत्रवायूंच्या सगळ्यांच्या संयोजा संयोजामध्ये संयोग पावण्याची क्षमता आणि वायुतंत्रपेक्षा पूर्ण असलेली मूत्रवय ही म्हणजे बघा हिलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन अशा पद्धतीने जी दिलेली आहे ही आहे 18 गणातील मूत्रवय यांची संयोग शून्य असते ही निष्क्रिय मूत्रवय आहे कोणत्याही मूत्रवयासोबत संयोगाची निर्मिती करत नाही अशा पद्धतीने याचं वर्गीकरण या शेवटच्या गणामध्ये केलेलं आहे पा हा खंड आपण बघितला पी खंड पी खंडाची सुरुवात 13 ते 18 होते याच्यामध्ये बघा हा मूत्रवय जो आहे बोरॉन त्याच्यानंतर हा कार्बन हा नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन आणि नियॉन आता याच्यातली लाल रंगाची दिसत आहे की तुम्हाला अधातू मूत्रवय आहे अधातू मूत्रवय हा नायट्रोजन अधातू ऑक्सिजन अधातू क्लोरीन अधातू नियॉन अधातू आता धातू हे स्थायू असतात आणि अधातू हे वायू असतात असं तुम्हाला इथं लक्षात ठेवले आता ही अधातू मूत्रवय म्हणजे याच्यामध्ये मूत्रवय कोणकोणते धातू मूत्रवय आहे अधातू मूत्रवय आहेत आणि धातू सदृश सुद्धा मूत्रवय आहेत जसे की बघा धातू सदृश मूत्रवयाची सुरुवातीला तिथे तुम्हाला आता असं दिसेल बघा भरत सीतायला गेला असे शंभूता त्यांनी स्पष्टाने कळवले असा अर्थानं आपण एक क्लिप म्हणजे आपल्या लक्षात राहिलं क्लिप लक्षात ठेवूया त्याच्यानुसार बघा हा
धातु सदृश मूलद्रव्य आहे ही नागमुडी रेषेने दर्शवली म्हणजे इथे धातु भी आहे अधातु भी आहे आणि धातु सदृश मूलद्रव्य आहे ते खंडामध्ये त्रिखंडाचा आपण एक उदाहरण शिकलेला असताना सुरुवात कुठे झाली शेवट कुठे झाला हा एक उदाहरण झाला त्याच्यानंतर त्रिखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मूलद्रव्य असतात हे आपण समजून घेतले धातु अधातु आणि धातु सदृश मूलद्रव्य असे मूलद्रव्य असतात आता समजून घेणार आहोत आपण त्यावर हे समजून सांगण्याबद्दल एक परत आपण प्राइमरी मूलद्रव्य समजून घेऊया की याच्यामध्ये 17वं जे गण आहे 17वं गण म्हणजे 18 नाही 17 17वं गण आहे मूलद्रव्याची सुरुवात ही क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन असे दिलेली आहे एस्टाइन या सारखी जी मूलद्रव्य आहेत यांना 17वं गण म्हणतो याला दुसरे एक नाव आहे हॅलोजन हॅलोजन म्हणजे काय तर चाराची निर्मिती करणारा चाराची निर्मिती करणारा हा गण आहे आणि याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7-7 इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन स्वरूपात जर समजून घ्यायचं असेल तर आपण इथे लक्ष द्यायचं क्लोरीनचा नामांक 9 क्लोरीनचा नामांक 17 आणि ब्रोमीनचा 35 आहे ते पण सांगण्यात या दोघांचा तुम्हाला संबंध खूप खूप सोपं जाईल पहिल्या कक्षी 2 गेले दुसऱ्या कक्षीमध्ये 7 गेले दुसऱ्या पहिल्या कक्षीमध्ये 2 गेले दुसऱ्या कक्षीत 8 गेले बाह्यतम कक्षीमध्ये किती येतात 7 म्हणजे आपल्याला बाह्यतम कक्षीमध्ये या मूलद्रव्यांच्या म्हणजे 17व्या गणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षीमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात 7 मग याला अष्टक प्राप्त करायला किती गरज आहे एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून याला 8 पूर्ण होण्यासाठी 1 लागतो म्हणजे संयोजा 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 जी आहे ही संयोजा किती आहे तर आपल्याला लक्षात ठेवणे म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन 7 आणि संयोजा किती 1 अशा पद्धतीने आता याच्यामध्ये शेवटच्या गणामध्ये निष्क्रिय वायू 17व्या गणामध्ये हॅलोजन गणातील मूलद्रव्य म्हणजे चार्ज निर्माण करणारे गण हे आहे बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असणारे अशा पद्धतीने या खंडाविषयी आपण माहिती घेतली आता डी खंडाविषयी माहिती घेताना काय डी खंड कुठून सुरुवात होते तीन इथं बघा 1-2 गेला 1-2 गण इथे गेले मग आता गण कुठून सुरू झालं 3 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे 3 ते 12 या गणातील येणारे मूलद्रव्य ही कोणत्या खंडात येतात डी खंडात येतात डी खंडातील मूलद्रव्य तुम्हाला लक्षात ठेवून द्या ही सर्व धातू मूलद्रव्य आहे धातू मूलद्रव्य आहे ही धातू मूलद्रव्य आपण इथे लक्षात ठेवून द्या त्याच्यानंतर बघा या खंडातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम 2 कक्षा पूर्ण आहे ही आपण सांगितलेला मुद्दा आहे त्याच्यानंतर बघा आवर्त सारणीच्या स्वतंत्र तळाशी असणाऱ्या 2 श्रेणी आहेत त्या 2 श्रेण्या आहेत आपण त्या लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणून एफ खंड म्हणून आपण यांना ओळखतो अशा 2 स्वतंत्र श्रेणी या ठिकाणी दिलेल्या आहेत हे झाले या खंडाविषयी माहिती मिळत असताना एफ खंड हा आपण मिळवला एफ खंडातील मूलद्रव्य सर्व कसे आहेत आंतरसंक्रमण मूलद्रव्य त्यांच्या बाह्यतम कक्षा 3 आपण असतात आणि हा स्वतंत्र तळाशी असणाऱ्या 2 स्वतंत्र श्रेणी आहेत या श्रेणींना आपण म्हटले काय म्हटलेलं आहे एफ खंड म्हटलेलं आहे ऍक्टिनाइड श्रेणी आणि लॅन्थिनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणीच्या 2 स्वतंत्र श्रेण्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आता ही झाली खंडाविषयी म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे आपण या व्हिडिओमध्ये हे समजून घेतलं आहे यानंतर आपण पुढच्या पुढचा भाग जो आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे बघा आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन आता हा इलेक्ट्रॉन स्वरूपन सुद्धा आपण इथे समजून घेतले की आधुनिक आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपन या पद्धतीने दिले हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 1 मिथेनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 2 1 1 सोडियमचा आहे 2 8 1 त्यानंतर पोटॅशियमचा आहे 2 8 8 1 ही झाली इलेक्ट्रॉन स्वरूपन त्यातला पहिला प्रश्न जो तुम्हाला विचारला गेलेला आहे अवलोकन करा या मधला जो प्रश्न विचारला गेलाय तो अवलोकनाचा प्रश्न तुम्हाला लिहिताना काय हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सिलियम रासायन हे जरी एका क्रमक्रमानं लिहा म्हणून प्रश्न जो आहे तो प्रश्न जो त्या पुस्तकामध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये अवलोकन करा असा प्रश्न जो दिलेला आहे अवलोकनाचा प्रश्न दिलाय तो एका खाली एक मांडा असं दिलेलं आहे ना तर एका खाली एक पाशे मांडले त्याचा जो दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे अवलोकनाचा जो प्रश्न त्यानंतर आहे पहिल्या चार मूलद्रव्यांचे काही इलेक्ट्रॉन स्वरूप आले म्हणजे इथं हा दुसरा प्रश्न बघा हा दिलेला जो आहे हे 4 1 2 3 4 म्हणजे 4 चे इलेक्ट्रॉन स्वरूप आलेले आहेत तुम्ही पॉज करून ते लिहू शकता दुसरा प्रश्नाचं उत्तर लिहू शकता नोट्स काढत असताना त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न काय आहे तर तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये कोणता सारखेपणा आढळला आता सारखेपणा म्हणजे साधर्म्य आढळलं काय आढळलं साधर्म्य आणि सारखेपणा तर याच्या बाह्यतमची म्हणजे पहिली कशी शेवटची कक्ष एक बाह्यतमची एक इलेक्ट्रॉन याच्या बाह्यतमकक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन याच्या बाह्यतमकक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि याच्या सुद्धा बाह्यतमकक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन मग काय आढळलं की
या चार मूलद्रव्यांच्या बाबतीत बाह्यतम कक्षेतील असणारे संयुग इलेक्ट्रॉन कसे आहेत समान आहेत संयुग इलेक्ट्रॉन समान आहेत म्हणून संयुग कसे आहे समान आहे आपल्याला प्रश्न सुद्धा विचारला होता समान गणातील मूलद्रव्यांची संयुग कसे असते समान असते त्याचे कारण आहे की संयुग इलेक्ट्रॉन कसे असतात समान असतात म्हणून त्याची संयुग सुद्धा कसे असते समान असते म्हणजे एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुग सारखी असते समान असते साधर्म्य असते सारखेपणा असतो इथं आपल्याला लक्षात येईल म्हणजे संयुग इलेक्ट्रॉन कसे सारखे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की चार मूलद्रव्यांची प्रत्येकी किती संयुग इलेक्ट्रॉन आहे संयुग इलेक्ट्रॉनची विचार करायला किती एक इथं संयुग इलेक्ट्रॉन एक इथं सुद्धा संयुग सोडियम सुद्धा संयुग इलेक्ट्रॉन एक आणि पोटॅशियमचा सुद्धा संयुग इलेक्ट्रॉन किती आहे एक आहे आपल्याला परत एक प्रश्न काय करतो बाजूला दिले त्या 22 पानांवरती दिले भाग दिले तो काय आहे की घन आणि आवर्ताची वैशिष्ट्ये काय घन आणि आवर्तनाची वैशिष्ट्ये म्हणजे मूलद्रव्याचे म्हणजे गुणधर्माची तुलना केली आपण मूलद्रव्याच्या गुणधर्माबद्दल काय अभ्यास केला तर ही गुणधर्माबाबत आपण काही साधर्म्य आणि प्रवणता दिसून येईल साधर्म्य म्हणजे सारखेपणा आणि प्रवणता म्हणजे क्रमाक्रमाने होत जाणारा बदल आपल्याला यामध्ये दिसून येईल म्हणजे एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला काही बदल दिसून येतो जसं की बघा ही प्रवणता सांगत असताना बघा याच्या पहिल्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन याच्या बाह्यतम कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन म्हणजे प्रवणता झाली पण लिथियमच्या इलेक्ट्रॉनचं रूपांतर काय आहे दोन एक तर आपण इकडे जर बघितलं पाच नंबरचा जो काही बोरॉन आहे बोरॉन याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन तीन आहे म्हणजे झाले पाच बाह्यतम कक्षेमध्ये तीन याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन चार याचे इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन पाच ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन सहा क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन सात आणि नियॉनचा आहे दोन आठ मग इथं सुद्धा आपल्या एक प्रवणता दिसून येते म्हणजे ही एक सुद्धा वैशिष्ट्य झालं म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना संयोजक इलेक्ट्रॉन हे चढत्या क्रमाने वाढत जातात म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातात म्हणजे त्यांची जी गुणधर्म आहे आणि संयोजक जे आहे संयोजक सुद्धा काय होत जाते कमी जास्त होत जाते म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला संयोजकमध्ये सुद्धा काय दिसून येतो प्रवणता दिसून येते अशा पद्धतीनं हा एक भाग आपल्याला इथे दिलेला आहे तर हा म्हणजे चढत्या क्रमानं होणारा जो बदल आहे घन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन याबद्दलची माहिती घेत असताना आपण घनाबद्दलची माहिती घेत असताना पहिलं घन आपण समजून घेतलंय पहिल्या घनामध्ये हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम हे घन आहे या घनातील इलेक्ट्रॉन स्वरूपन सुद्धा समजून आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर बेरिलियमचा आपण हा घन समजून घेत असताना बेरिलियमचा बीई म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगत असताना आणि क्रमांक चार आहे म्हणजे दोन दोन त्याच्यानंतर बघा मॅग्नेशियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगत असताना अणुअंक 12 आहे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे दोन आठ दोन म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे संयुज्या इलेक्ट्रॉन याची सुद्धा दोन म्हणजे बेरिलियमची संयुज इलेक्ट्रॉन दोन मॅग्नेशियमची संयुज इलेक्ट्रॉन दोन कॅल्शियमच्या बाबतीत बघूया कॅल्शियमचा अणुअंक आहे 20 इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे दोन आठ आठ दोन म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये किती येतं दोन इलेक्ट्रॉन म्हणजे संयुज्या इलेक्ट्रॉन समान आहेत आणि संयुज्या सुद्धा कशी आहे समान म्हणजे एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुज्या कशी समान असते आता इकडे आपण जाऊया सतराव्या गणाकडे जाऊया सतराव्या गण सतराव्या गणातील पहिला जो मूलद्रव्य आहे तो म्हणजे क्लोरीन आहे क्लोरीनच्या बाबतीत आपण समजून घेताना दोन सात अणुअंक दोन असल्यामुळे पहिल्या कक्षी दोन दुसऱ्या कक्षेमध्ये सात क्लोरीनचा अणुअंक 17 आहे पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ आणि बाह्यतम कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन्स आहेत अशा पद्धतीनं यांची संयुज इलेक्ट्रॉन हे सात आहेत म्हणजे बाह्यतम कक्षेत असणारे इलेक्ट्रॉनला संयुज इलेक्ट्रॉन म्हणतात आणि संयुज्या इलेक्ट्रॉन सात आहेत कसे आहे समान आहे आणि यांची संयुज एक आहे कारण की याला अस्तित्व प्राप्त करण्यासाठी याला बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन काय लागतो मिळवावा लागतो म्हणून याच्यावरती ऋण आयनची निर्मिती तो करत असतो अशा पद्धतीनं एकाच गणातील मूलद्रव्यांचे संयुज हे समान असते आपल्याला लक्षात येऊन जाईल म्हणजे घन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन याबद्दलची तुम्हाला माहिती या ठिकाणी पान नंबर 22 वरती तुम्हाला दिलेली आहे तर ही सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी लक्षात येऊन जाईल आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये च्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण परत एकदा रिव्हाइज करूया की उभ्या स्तंभांना घन म्हणतात असे घन 18 आहेत आडव्या ओळींना काय म्हणतात तर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात आणि असे आवर्त किती आहे तर 1-7 असे आवर्त आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊन जाईल म्हणजे आपल्याला आवर्त कशाला म्हणायचं घन कशाला म्हणायचं या ठिकाणी आपल्याला एकदा क्लिअर झालं असेल त्याच्यानंतर बघा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना तुम्हाला काय बदल दिसून येतो तर आवर्तामध्ये
डावी कुंजी कडे जाताना एक एक इलेक्ट्रॉन वाढत जाताना दिसून येतो म्हणजे जस जसे काय होत जातात म्हणजे अणुअंक वाढत जातो तस तसे बाहेरून कक्षीत इलेक्ट्रॉन्स काय होत जातात वाढत जातात म्हणजे ही एक प्रवणता आपल्याला दिसून येते आणि एकाच आवर्तनामध्ये कक्षा कशी असते सारखी असते म्हणजे जरा साधारण आणि प्रवणता काय झाली तर क्रमाक्रमाने वाढत जाणारे इलेक्ट्रॉन आणि कमी अधिक होणारी संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा अशा पद्धतीने आपल्याला इथं आवर्त सारणीच्या पद्धतीचा तुम्हाला मुद्दा असेल तर तो मला इथे क्लिअर करता येईल त्याच्यानंतर तुम्हाला परत एक एका बाजूला प्रश्न बघा पाठ्यपुस्तक तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये अणुअंक 92 आता 92 म्हटलंय 92 तुम्हाला दाखवायचं असेल तर ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्हाला हा 92 दिसतोय 92 नंबरचा हा युरेनियम बघा हा युरेनियम हा तुम्हाला किंवा सारी पुनर्यामध्ये तुम्ही शिकलेला असेल तर हा युरेनियम हा जो 92 नंबरचा आहे तर हा 92 नंबरचा अणुअंक 92 नंबर असलेला युरेनियम या मूलद्रव्याच्या नंतरची म्हणजे 93 याच्या नंतरची बघा याच्या नंतरचा असा शब्द विचारला आहे म्हणजे 93 पासून तर शेवटपर्यंत ची येणारी जी मूलद्रव्य आहे ही मानव निर्मित आहे म्हणजे कृत्रिम मूलद्रव्य आहेत मानवाने तयार केलेली मूलद्रव्य आहेत आणि ही किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत ही किरणोत्सारी मूलद्रव्य आपण अभ्यासात आहोत आणि याच्याविषयी ज्या ठिकाणी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत.